बिग बॉसच्या घरात दिलेला शब्द विशाल निकमने पाळला आणि घरातून बाहेर पडताच भेटला शिवलीला पाटील हिला. कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी सीझन 3 चा विजेता विशाल निकम विजयी झाल्यानंतर त्याच्या गावकऱ्यांनी जंगी स्वागत करून मिरवणूक काढली. बिग बॉस मराठीच्या घरात विशाल निकमने एक शब्द दिला होता, तो शब्द विशाल निकमने पूर्ण केलाय. विशालने बिग बॉस मराठीच्या घरात सांगितले होते की घरातून बाहेर पडल्यानंतर सर्वात पहिल्यांदा कुणाची भेट घेईल तर कीर्तनकार शिवलीला पाटील हिची. आज त्याने हा शब्द पाळला आणि शिवलीला पाटीलची पंढरपुरात भेट घेतली. या भेटीचा व्हिडिओ त्याने शेअर करत म्हटलं आहे की बिग बॉसच्या घरामध्ये मी बोललो होतो, पहिलं जर कोणाला भेटेन तर शिवलीला यांना, आणि आज आमची भेट झाली. बिग बॉसच्या घरात विशाल शिवलीला पाटील हिला माऊली असं म्हणत होता. विशालचे आणि शिवलीलाचे घरात खास बॉन्डिंग झाले होते. शिवलीला हिच्या आजारपणामुळे तिला घरातून जावे लागले होते. त्यावेळी विशालला खूप रडू आले होते. अजूनही वीकनेस आहेच, त्याच्यामुळे मी स्वतःहून त्या खेळातून बाहेर येण्याचा निर्णय घेते, कारण स्वतः माझी तब्येत, माझं शरीर मला साथ देत नाही आहे. त्याच्यामुळे मला नाही वाटत आहे की मी आता तिथे स्वतःला सर्व्हाइव्ह करू शकेन. मात्र आज या घरातून बाहेर पडल्यानंतर त्याने शिवलीलाची भेट घेतली आणि चाहत्यांना देखील त्या दोघांना एकत्र पाहून आनंद झाला. विशाल निकम हा मराठी मालिकांमध्ये अभिनेता आहे. त्याने अनेक मराठी मालिका आणि चित्रपटांमधून काम केलंय. तू म्हणलीस तर हेच निकाली उडी मारतो. ईशान्या मरशील की? मी इलो तरी सोडायचं नाही. खरं मग सात हजार माझं लव आहे आपलं. या वर्षाच्या बिग बॉसचा तो विजेता ठरला आणि बिग बॉस मराठीने त्याला एक विशेष अशी ओळख निर्माण करून दिली. अशाच आणखी नवनवीन अपडेट्ससाठी मराठी कलाविश्वातील ॲक्टर ॲक्ट्रेस यांचे लेटेस्ट अपडेट पाहण्यासाठी फॉलो करा आमचं इन्स्टा आणि फेसबुक पेज मराठी व्हायरल स्टार्स. कसा वाटला तुम्हाला आमचा हा व्हिडिओ? आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनचं ते बटन दाबायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला आमच्या पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहील. मराठी चित्रपट, नाटक, टीव्ही, OTT अशा मनोरंजन क्षेत्रातल्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा मराठी व्हायरल स्टार्स.